नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर मित्रांनो, कालची कोर्ट अपडेट मी तुम्हाला सांगितली आहे। व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलला तुम्ही बघू शकता, ठीक आहे। तर याच्यानंतर मित्रांनो, एक नॉर्मलायझेशनची केस काही मुलांनी टाकलेली आहे। ज्यांच्या नॉर्मलायझेशनमध्ये गडबड झालेली असेल त्या केसच्या संदर्भात मला कॉल आलेला होता आणि एका मित्रांनी मला तो डाटा प्रोव्हाइड केलेला आहे। मी याचा सर्व क्रेडिट जे आहे ते घेणार नाही। त्यांनी जे एवढी मेहनत करून हा डाटा कलेक्ट केलेला आहे, त्यांचं नाव मी इथे सांगू शकत नाही मित्रांनो, कारण की त्यांची परमिशन मी इथे घेतलेली नाही नाव वगैरे वापरण्याकरता। त्याच्यामुळे त्यांचं नाव मी सांगणार नाही। परंतु हा जो डाटा त्यांनी मला दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की सर, या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, कारण की ज्या मुलांचं नुकसान झालेलं असेल, म्हणजे ज्या मुलांचे नुकसान नॉर्मलायझेशन नंतर झालेलं असेल, तर त्यांना जी लिंक आहे आमच्या एक टेलिग्राम लिंक, त्यांनी टेलिग्राम चॅनल त्यांनी बनवलेलं आहे, त्याची लिंक तुम्ही तुमच्या चॅनलच्याद्वारे प्रोव्हाइड करा। ज्या मुलांचं नुकसान म्हणजे जे पॅरामीटर रिव्हिजन दिले असेल, त्या पॅरामीटरच्या हिशोबाने जर त्यांचे नॉर्मलायझेशन झाले नसेल तर तुम्ही त्या ग्रुपला जोडू शकता मित्रांनो। त्या ग्रुपची काय अपडेट असेल ते तुम्हाला त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मिळणार आहे, ठीक आहे। तर जो ग्रुप आहे त्या मुलांचा मला जो कॉल आला आहे, त्यांनी जो मला या डाटा दिलेला आहे त्या मुलांनी तो बनवलेला ग्रुप आहे। तर तुम्हाला जर वाटत असेल की पॅरामीटरनुसार तुमचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही मार्कांचं, तर तुम्ही त्या ग्रुपशी जोडू शकता। त्या ग्रुपची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जाईल, ठीक आहे। सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, आणि कालची जी अपडेट होती कोर्ट केसची, तर जो डिसिजन आहे ते कोर्टाने आता डायरेक्ट फायनल निकालासाठी पेंडिंग केलेलं आहे। जे सर्व सबमिशन सोमवारपर्यंत त्यांना करून घ्यायचे आहे, सबमिशन झाल्यानंतर लगेचच जे आहे ते निकाल येणार आहे, ठीक आहे। तर आता हा जो डाटा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला काही बाबी महत्त्वपूर्ण समजून घ्यायच्या आहे मित्रांनो। भरपूर मुलांचा जो नॉर्मलायझेशनमुळे लॉस झालेला असेल, सर्व रिअल डाटा आहे, म्हणजे खरा डाटा आहे। कसल्याही प्रकारचे याच्यामध्ये म्हणजे आपल्या मताने टाकलेली इन्फॉर्मेशन नाही आहे। जे DBTचा जो डाटा आहे तो DBTचा सर्व डाटा ओरिजिनलवाला डाटा याच्यामध्ये आहे, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला पॅरामीटर पण दाखवले जाईल DBTचे आणि स्कोअर कसा कॅल्क्युलेट केला आहे DBTने ते सुद्धा दाखवले जाईल। आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या नॉर्मलायझेशन नंतरच्या स्कोअरमध्ये काही गडबडी झाली आहे, तर तुम्ही मग त्या ग्रुपवर जाऊन तुमच्या शंका मांडू शकता। तुम्हाला त्या ग्रुपवर जाऊन तुम्हाला मदत मिळेल, ठीक आहे। तर त्या ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, ठीक आहे। तर सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो, रॉ मार्क भरपूर PDF आहे आपल्याकडे, सर्व टोटल PDF आपल्याकडे आहे। पॅरामीटर पण DBTचे आहे सर्व, मी तुम्हाला सांगणार आहे शिफ्ट वाईज वगैरे कसे पेपर झाले, पॅरामीटर आहे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की काही डाऊट असेल तर तुमचे क्लिअर होणार आहे, ठीक आहे। तोपर्यंत आपल्याला हे पॅरामीटर समजून घेण्याच्या अगोदर मित्रांनो, आपल्याला जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे तो समजून घेणे महत्त्वाचे आहे। त्याच्याकरता आपण अगोदर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला समजून घेऊ, याच्यानंतर तुमचे जे स्कोर आहे, तुमचा जो डाटा आहे, कोणत्या शिफ्टला किती विद्यार्थी प्रेझेंट होते, कोणत्या शिफ्टचा ॲव्हरेज किती आहे, सर्व डाटा मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे, ठीक आहे। तर अगोदर नॉर्मलायझेशनचे जे सूत्र आहे ते आपण बघूया। तर मित्रांनो, सर्वांना हा फॉर्म्युला माहितच असेल, भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसेल किंवा माहीत असेल, कारण की ज्या ज्या आता एक्झाम देत आहे नॉर्मलायझेशनचं जे सूत्र आहे ते फार महत्त्वाचं असणार आहे तुमच्याकरता। भरपूर लोकांचं जे आहे ते नॉर्मलायझेशननं नुकसानसुद्धा झालेलं आहे। तर मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड आपल्याला समजून घ्यायचे, याच्यात नॉर्मलायझेशन कशाप्रकारे केलं जाते फक्त थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो। याच्यामध्ये तो फॉर्म्युला जो दिलेला आहे MIJ = MGT हा सर्व जो फॉर्म्युला आहे, टोटल फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर असेलच। तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की याच्या व्हॅल्यू कशा टाकल्या जातात, आणि मराठीतसुद्धा मी तुम्हाला हा फॉर्म्युला समजून सांगणार आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, MIJ म्हणजे नॉर्मलाइज मार्क ऑफ जेथ कॅन्डिडेट इन द फर्स्ट शिफ्ट, ठीक आहे। तर नॉर्मलायझेशन मार्क ऑफ फर्स्ट जेथ कॅन्डिडेट ऑफ फर्स्ट शिफ्ट, MIJचा अर्थ होतो। याच्यानंतर MGT = ॲव्हरेज मार्क ऑफ द टॉप 0.1% ऑफ द कॅन्डिडेट कन्सिडरिंग ऑर शिफ्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट विल बी राउंडेड अप, ठीक आहे। नंतर मित्रांनो, MGQ = द सम ऑफ मीन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन मार्क ऑफ द कॅन्डिडेट इन द एक्झामिनेशन कन्सिडर ऑर शिफ्ट। नंतर MTI = द ॲव्हरेज मार्क्स ऑफ द टॉप 0.1% ऑफ द कॅन्डिडेट्स इन द फर्स्ट शिफ्ट नंबर ऑफ कॅन्डिडेट विल बी राउंडेड अप, ठीक आहे। नंतर MIQ = द सम ऑफ मीन्स मार्क्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फर्स्ट शिफ्ट। याच्यानंतर MIJ = द ॲक्च्युअल मार्क्स ऑप्शन बाय द जेथ कॅन्डिडेट इन द फर्स्ट शिफ्ट अँड एम
GMQ is equal to is the sum of means marks of candidates in the shift having maximum means and the standard deviation of marks of candidate is the examination considered our shift. ठीक है, calculation of marks will be done up to 5 decimal places. ठीक है, तर असा फॉर्म्युला आहे मित्रांनो. आता भरपूर विद्यार्थ्यांना जे आहे थोडंसं कन्फ्युजन असेल फॉर्म्युलाच्या बद्दल, तर हा फॉर्म्युला मी तुम्हाला मराठीमध्ये कसा आहे तो सुद्धा सांगू शकतो. ठीक आहे, तो दाखवतो मी मराठीत लिहून घेतलेला आहे फॉर्म्युला, तर त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता की नेमकी काय भानगड आहे. तर चला बघूया मराठीतला फॉर्म्युला. तर मित्रांनो मराठीमध्ये हा फॉर्म्युला तुम्ही बघू शकता, फार सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे की MIJQ जो फॉर्म्युला तुम्हाला समजलेला नसेल इंग्लिशमधला, आता त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये मी सांगू इच्छितो की ॲक्च्युली नॉर्मलायझेशन इज इक्वल टू काय होतं. तर नॉर्मलायझेशन म्हणजे मित्रांनो कंसामध्ये तुम्हाला दिसत असेल टॉप 0.1% उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्ट. ठीक आहे, म्हणजे ऑल शिफ्ट जेवढा पण असेल, किती शिफ्ट असो 20, 22, 19, 40, 41 जेवढ्या पण शिफ्टचा नंबर असेल त्याच्यातल्या 0.1% मुलांची जी आहे उमेदवारांची सरासरी काढलेली जाते सर्व शिफ्टच्या. आणि नंतर मायनस आहे मित्रांनो एकूण सरासरी सर्व शिफ्ट, म्हणजे एकूण सर्व शिफ्टची सरासरीसुद्धा काढलेली जाते. म्हणजे टॉप 0.1% उमेदवारांच्या सरासरीतून जी सरासरी आहे एकूण सरासरी सर्व शिफ्टच्या उमेदवारांची मायनस केलेली जाते. त्याच्यानंतर भागीला आहे मित्रांनो टॉप 0.1% उमेदवारांची सरासरी शिफ्ट 1. आता मी तुम्हाला इथं शिफ्ट 1 दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्हाला ज्या शिफ्टची सरासरी काढायची असेल, मग शिफ्ट 1 असो, शिफ्ट 2 असो, शिफ्ट 3 असो, शिफ्ट 4 असो, तुम्हाला ज्या शिफ्टमध्ये तुम्ही पेपर दिलेला आहे त्या शिफ्टचा इथं नंबर अंकित करू शकता. मी शिफ्ट 1 समजण्याकरता तुम्हाला टाकलेला, तुम्ही तुमच्या शिफ्टनुसार तुम्ही इथे हे आपले ॲडिशनल करू शकता. मायनस एकूण सरासरी शिफ्ट 1. ठीक आहे, तर नंतर आहे कंस बंद, नंतर गुणिला आहे मित्रांनो दुसऱ्या कंसामध्ये आहे उमेदवाराला मिळालेले गुण, म्हणजे तुमचे जो गुण तुम्ही काढत असाल तर तुम्हाला कोण किती रॉ मार्क मिळालेला आहे ते रॉ मार्क तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. नंतर मायनस सर्व उमेदवारांची सरासरी शिफ्ट 1. ठीक आहे, नंतर जर तुम्ही शिफ्ट 1 मार्क काढत असाल, शिफ्ट 1 तुम्ही पेपर दिला असेल, तर त्या शिफ्टची तुम्हाला सर्व उमेदवारांची सरासरी मायनस करून घ्यायची आहे तुमच्या रॉ मार्कमधून. ठीक आहे, नंतर कंस बंद आणि नंतर आहे प्लस मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं सर्व उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्ट. ठीक आहे, म्हणजे सर्व शिफ्ट जेवढ्या पण शिफ्ट झालेल्या असेल तुमच्या पेपराच्या त्या सर्व शिफ्टची उमेदवारांची सरासरी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. तर हा सोप्या भाषेतला फॉर्म्युला आहे मित्रांनो. आता बघूया याच्यामध्ये आपण पॅरामीटर्स काय आहेत आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये एखादा रॉक स्कोर घेऊन आपण याचं कॅल्क्युलेशन करून बघूया. त्या कॅल्क्युलेशननुसार तुमचे जे मार्क आहेत ते यायला हवे, DVT जो आपल्याकडे डाटा दिलेला आहे त्याच्यानुसार तुमचे मार्क यायला हवेत. आणि त्याच्यानुसार जर तुमचे मार्क येत नसेल किंवा कमी होत असेल तर मग तुम्हाला मी सांगितलेच आहे काय करायचे आहे ते. ठीक आहे, आता बघूया आपलं एखादं जो सर्वप्रथम डाटा बघूया कोणत्या शिफ्टला किती विद्यार्थी होते, त्याच्यानंतर बाकीचे कॅल्क्युलेशन आपण करूया. बघू शकता तुम्ही कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मलायझेशन स्कोअर बाय कन्सिडर पॅरामीटर्स गिवन बाय DVT, म्हणजे DVT दिलेल्या पॅरामीटरनुसार जे आहे तो आपण एक तख्ता त्यांनी बनवलेला, तो तख्ता माझ्यापर्यंत पोहोचवलेला, म्हणजे किती मार्कला किती वाढायला पाहिजे त्या पॅरामीटरनुसार कॅल्क्युलेशन पाठवलं आहे नॉर्मलायझेशनचं. आता ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वात पहिला कॉलम जे दिला आहे तो डेटचा दिला आहे, नंतर शिफ्टचा कॉलम दिलेला आहे, नंतर तुमचे रॉ मार्क्स 60, 62, 64, 66, 68 जे पण असेल त्याच्यानुसार तुमचा स्कोर किती यायला पाहिजे शिफ्टनुसार ते सुद्धा याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, नंतर आहे कॅल्क्युलेटेड नॉर्मलायझेशन स्कोर ॲज पर पॅरामीटर गिवन बाय DVT, म्हणजे DVT दिलेल्या पॅरामीटरनुसार तुमचा जो स्कोर आहे तो असा यायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 28/9/2022, 29/9/2022. ठीक आहे, दोन डेटच्या शिफ्ट घेतल्या आपण इथे, याच्यामध्ये 28 तारखेच्या 4 शिफ्ट आहे आणि 29 तारखेच्या 4 शिफ्ट आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता नंबर 1, 2, 3, 4 जे आहे त्याच्यामध्ये रॉ मार्क जे दिले असून तुम्हाला 60 मार्क, 62 मार्क, 64 मार्क, 66 मार्क आणि 68 मार्क. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना 60 मार्क असेल शिफ्ट 1 28 तारखेच्या, तर त्याचे 60 मार्क ज्या विद्यार्थ्यांना असेल शिफ्ट 1 गोष्ट करताय तर त्याला इथे 68.92 मार्क त्याचे पॅरामीटरनुसार व्हायला पाहिजे. पॅरामीटर काय आहे मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. याच्यानंतर 62 मार्क ज्या विद्यार्थ्याला 28 तारखेच्या शिफ्टमध्ये असेल त्याला 70.88 मार्क व्हायला पाहिजे. नंतर 64 मार्क ज्या विद्यार्थ्याला असेल शिफ्ट 1 28 तारखेच्या, तर त्याला
72.83 मार्क व्हायला पाहिजे, 66-वाल्यांना 74.79 मार्क व्हायला पाहिजे आणि 68-वाल्याला 76.75 मार्क व्हायला पाहिजे. ठीक आहे, शिफ्ट वनची गोष्ट करत आहे मित्रांनो. नंतर शिफ्ट टूचा जर विचार केला आपण तर 60-वाल्यांचे 62.12, 62-वाल्यांचे 64.38, 64-वाल्यांचे 66.63, 66-वाल्याचे 68.89 आणि 68-वाल्यांचे 71.15. ठीक आहे, पॅरामीटरनुसार मी तुम्हाला सांगत आहे आणि तुमच्या कॅल्क्युलेशनतरीसुद्धा आपण कॅल्क्युलेशननुसारसुद्धा या व्हॅल्यू बघणार आहोत एवढ्या येते काय. ठीक आहे, नंतर 28 तारखेला ज्यांनी पेपर दिलेला असेल थर्ड शिफ्टला, तर थर्ड शिफ्टच्या विद्यार्थ्यांचे जे मार्क आहे मित्रांनो याच्यात कमी झालेले तुम्हाला दिसत असेल ॲज पर पॅरामीटर. याच्यामध्ये 60 मार्क रॉ स्कोर झाला असेल त्याचे 53.16 मार्क आणि 62 मार्क झाला असेल त्याचे 55.60 मार्क, 64 मार्क झाला असेल त्याचे 58.03 मार्क आणि 66 मार्क झाला असेल त्याचे 60.47 मार्क आणि 68 मार्क झाला असेल त्याचे 62.91 मार्क व्हायला पाहिजे होते. ठीक आहे, म्हणजे ज्यामध्ये 6 मार्काचा फरक तुम्हाला दिसत असेल, 6 ते 7 मार्काचं मित्रांनो थर्ड शिफ्टवाल्यांचे मार्क कमी झालेले होते. याच्यानंतर मित्रांनो 4 नंबरची शिफ्ट 28 तारखेची तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये 60 मार्क ज्या विद्यार्थ्याला असेल त्याच्यामध्ये 10 मार्काचा फरक पडलेला तुम्हाला दिसत असेल शिफ्ट 4ला, म्हणजे 10 मार्क त्यांचे वाढलेले आहे शिफ्ट 4वाल्यांचे. ठीक आहे, तर 60 मार्क ज्याला असेल त्याचे 70.26 मार्क, 62 मार्क ज्याला असेल त्याचे 72.12 मार्क, 64 मार्क ज्याला असेल त्याचे 73.98 मार्क, 66 मार्क ज्याला असेल त्याचे 75.84 मार्क व्हायला पाहिजे होते आणि 68 मार्क ज्याला असेल त्याचे 77.70 मार्क ॲज पर पॅरामीटर. ठीक आहे, तर 14 शिफ्टला जर पेपर हार्ड आलेला असेल तर 10 मार्कांचा इथे तुम्हाला फायदा झालेला दिसणार आहे 14 शिफ्टच्या स्टुडंटला आणि 3रा शिफ्टच्या स्टुडंटचा लॉस झालेला 6 ते 7 मार्कांनी तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, बाकी शिफ्ट 1वाल्यांचासुद्धा इथे बऱ्यापैकी 8 मार्काचा फायदा झालेला आहे आणि शिफ्ट 2वाल्याचा 2 मार्काचा फायदा झालेला तुम्हाला दिसत असेल 28 तारखेच्या शिफ्टचा आपण इथे विषय म्हणजे गोष्ट करत आहोत. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो 29 तारखेची शिफ्ट जर बघितली आपण 29/9/2022 तर 29/9/2022 शिफ्टमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो फार सुंदर यांनी मेहनत घेऊन हा डाटा बनवलेला आहे त्या मित्रांनी आणि याच्यामध्ये 29/9/2022 बघू शकता तर फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट आणि फोर्थ शिफ्ट 4 शिफ्ट तुम्हाला याच्यात दिसत आहे. व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे मित्रांनो, ज्यांना कोणाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा, बाकी ज्यांना नसेल बघायचा तर स्किप करू शकता. ठीक आहे, तर याच्यामध्ये 29/9/2022 जी आहे शिफ्ट याच्यामध्ये पहिल्या शिफ्टला मित्रांनो ज्याला 60 मार्क असेल 29/9/2022 शिफ्टला त्याचे 4 ते 5 मार्क वाढलेले दिसणार आहे तुम्हाला 29 तारखेच्या शिफ्टला, म्हणजे ज्याला 60 मार्क असेल त्याला 64.71 मार्क व्हायला पाहिजे, ज्याला 62 असेल त्याला 66.81 मार्क, ज्याला 64 असेल त्याला 68.91 मार्क, ज्याला 66 असेल त्याला 71.02 मार्क आणि 68-वाल्याला 73.12 मार्क म्हणजे 12 मार्क. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो 4 ते 5 मार्काचा फरक तुम्हाला याच्यात वाढीव फरक दिसत असेल. याच्यानंतर दुसऱ्या नंबरची जी शिफ्ट आहे मित्रांनो 29/9/2022 याच्यामध्ये 60 मार्क ज्याला असेल त्याला 69.56 मार्क, 62 मार्क ज्याला असेल त्याला 71.82 मार्क, 64 मार्क ज्याला असेल त्याला 74.07 मार्क, 66 मार्क ज्याला असेल त्याला 76.33 मार्क आणि 68 मार्क ज्याला असेल त्याला 78.58 मार्क असे व्हायला पाहिजे होते. म्हणजे ज्यामध्ये 9 ते 10 मार्काचा फरक तुम्हाला दिसत असेल 9 ते 10 मार्कांनी इथे दुसऱ्या शिफ्टवाल्याचे मार्क वाढलेले आहे. याच्यानंतर मित्रांनो थर्ड शिफ्टचा जर विचार केला तर याच्यामध्ये 3 ते 4 मार्काचा फरक पडलेला आहे, 3 ते 4 मार्कांनी जे आहे ते 29 तारखेवाल्यांच्या थर्ड शिफ्टवाल्यांचे मार्क वाढलेले आहे. याच्यामध्ये थर्ड शिफ्टला ज्यांनी पेपर दिला असेल 29 तारखेला त्याला 60-वाल्याला 63.63 मार्क, 62-वाल्याला 65.80 मार्क, 64-वाल्याला 67.97 मार्क, 66-वाल्याला 70.14 मार्क आणि 68-वाल्याला 72.30 मार्क व्हायला हवे होते ॲज पर DBT पॅरामीटर. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो 29/9/2022 चौथ्या नंबरचे शिफ्ट बघा, याच्यामध्ये तुम्हाला 16 ते 17 मार्काचा फरक पडलेला दिसणार आहे, म्हणजे चौथ्या नंबरच्या शिफ्टचे जे मार्क वाढले आहे 16 ते 17 मार्कांनी मार्क वाढलेले आहे. ठीक आहे, तर फार मोठा असा फरक याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल चौथ्या नंबरच्या शिफ्टला. चौथ्या नंबरच्या शिफ्टला 28 तारखेला जे पेपर झाले त्यांचेसुद्धा 10 मार्क, 10 ते 11 मार्काचा फरक होता आणि 29 तारखेला एक पेपर झालेला असं चौथ्या शिफ्टचा त्याचा डायरेक्ट 16 ते 17 मार्काचा फरक पडलेला आहे. ठीक आहे,
तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, 29/9/2022 चौथ्या नंबरचे जे शिफ्ट आहे, ज्याला 60 मार्क असेल तो डायरेक्ट 76.63 पोहोचलेला आहे, ज्याला 62 मार्क असेल तो 78.37 पोहोचलेला आहे, ज्याला 64 मार्क असेल तो 80.11 पोहोचलेला आहे, ज्याला 66 मार्क असेल तो 81.84 पोहोचलेला आहे, ज्याला 68 मार्क असेल त्याला तो 83.58 मार्कावर पोहोचलेला आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात फरक इथे पडलेला तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, ज्याला 70 मार्क असेल, 72 मार्क असेल, 74 मार्क असेल आणि 76 मार्क असेल आणि 78 मार्क असेल, तर अशाच्या सुद्धा 28 आणि 29 तारखेचा आपण इथे डाटा काढलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच पर कॅल्क्युलेट जे आहे ते DVT ने दिलेल्या पॅरामीटरनुसार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, 28/9/2022 1, 2, 3, 4 शिफ्ट आहे आणि 29/9/2022 1, 2, 3, 4 शिफ्ट आहे. ठीक आहे. तर बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात काही लोकांच्या याच्यात तुम्हाला फायदा झालेला दिसेल, तर काही लोकांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, 70 मार्क ज्याला असेल, 28 तारखेला फर्स्ट शिफ्टला त्याचे 78.70 मार्क, 72 मार्क ज्याला असेल त्याला 80.66 मार्क, 74 मार्क ज्याला असेल त्याला 82.62 मार्क, 76 मार्क ज्याला असेल त्याला 84.57 मार्क आणि 78 मार्क ज्याला असेल त्यांना 86.73 मार्क होत आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 8 ते 9 मार्कांनी इथे वाढलेले आहेत 28 तारखेला पेपर दिलेले. याच्यानंतर दुसऱ्या शिफ्टला जर बघितलं तर 3 ते 4 मार्कांनी फरक पडलेला दिसतो. ज्याला 70 आहे त्याला 73 मार्क, 73.40, ज्याला 72 मार्क असेल त्याला 75.66 मार्क, ज्याला 74 मार्क असेल त्याला 77.92 मार्क, ज्याला 76 मार्क असेल त्याला 80.17 मार्क आणि ज्याला 78 मार्क असेल त्याला 82.43 मार्क होत आहे. ठीक आहे. याच्यानंतर थर्ड शिफ्टचा जर विचार केला आपण, तर थर्ड शिफ्टचा जे आहे तो कमी झालेला आहे मार्क थर्ड शिफ्टच्या मुलांचे. तर 70 मार्कवाल्यांना 5 मार्काचं नुकसान झालेलं आहे, 72 मार्कवाल्यांनासुद्धा 5 ते 6 मार्काचं नुकसान आपल्याला थर्ड शिफ्टच्या पेपरला 28 तारखेच्या दिसत आहे. तर याच्यामध्ये ज्याला 70 मार्क असेल त्याचे 65.34 मार्क होत आहे, ज्याला 72 मार्क असेल त्याला 67.78 मार्क होत आहे, ज्याला 74 मार्क असेल त्याला 40.22 मार्क होत आहे, ज्याला 76 मार्क असेल त्याला 72.65 मार्क होत आहे आणि ज्याला 78 मार्क असेल मित्रांनो त्याला 75.09 मार्क होत आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढची जी शिफ्ट आहे चौथ्या नंबरची शिफ्ट, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 9 ते 10 मार्काचा फरक पडलेला दिसत असेल. ज्याला 70 मार्क आहे त्याला 79.56 मार्क होत आहे, ज्याला 72 मार्क त्याला 81.42 मार्क होत आहे, ज्याला 74 मार्क आहे त्याला 83.28 मार्क होत आहे, ज्याला 76 मार्क असेल त्याला 85.14 मार्क होत आहे आणि ज्याला 78 मार्क असेल त्याला 87 मार्क होत आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला 9 ते 10 मार्क चौथ्या शिफ्टवाल्याचे वाढलेले दिसणार आहे. याच्यानंतर 29 तारखेचा शिफ्टचा जर विचार केला मित्रांनो, तर 29 तारखेच्या शिफ्टमध्ये बघू शकता तुम्ही, ज्याला 70 मार्क असेल फर्स्ट शिफ्टला त्याला 75.22 मार्क झाले आहे, ज्याला 72 असेल त्याला 77.32 मार्क व्हायला हवे होते, ज्यांना 74 आहे त्यांना 79.42 मार्क, ज्यांना 76 मार्क आहे त्यांना 81.73 मार्क, ज्यांना 78 मार्क असेल त्यांना 83.63 मार्क होत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 ते 6 मार्काची वाढीव भर दिसत आहे. याच्यानंतर दुसऱ्या नंबरच्या शिफ्टचा जर विचार केला 29 तारखेच्या, तर याच्यामध्ये 10 ते 11 मार्काचा फरक तुम्हाला दिसत असेल. 70 वाला 80 मार्कावर पोहोचलेला आहे, म्हणजे 80.84 मार्कावर, 72 वाला 83.9 मार्कावर, 74 वाला 85.35 मार्कावर आणि 76 वाला 87.60 मार्कावर आणि 78 वाला 90.86 मार्कावर पोहोचलेला तुम्हाला दिसत असेल. याच्यानंतर 29 तारखेचा जर विचार केला थर्ड शिफ्टचा, तर याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 मार्काची वाढीव भर दिसत आहे. याच्यामध्ये 70 वाला 74.47 मार्क, 72 वाला 76.64 मार्क, 74 वाला 78.81 मार्क, 76 वाला 80.98 मार्क आणि 78 वाला 83.15 मार्कावर पोहोचलेला तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. याच्यानंतर जर विचार केला मित्रांनो, तर चौथ्या शिफ्टचा जर विचार केला तर सर्वात जास्त जे मार्क वाढलेले आहे 29 तारखेला चौथ्या शिफ्टचे वाढलेले आहे. याच्यामध्ये 15 ते 16 मार्क वाढलेले आहे मित्रांनो. 70 वाला 85.32 मार्क, 72 वाला 87.05 मार्क, 74 वाला 88.79 मार्क, 76 वाला 90.53 मार्क आणि 78 वाला 92.26 मार्कापर्यंत याच्यामध्ये पोहोचलेला तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. याच्यानंतर जर पुढचा विचार केला मित्रांनो, याच पर पॅरामीटर DVT, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 80, 82, 84, 86 आणि 88 मार्क ज्याला असेल त्यांचे किती मार्क वाढलेले आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. त्यापूर्वी थोडासा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या चौथ्या शिफ्ट होती 29 तारखेची त्याचे सर्वात जास्त मार्क वाढलेले तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. तर बघूया, चला 80, 82, 84 आणि 86 आणि 88 मार्क ज्याला असेल त्यांचे किती मार्क वाढू शकतात.
मित्रांनो आता बघूया 80, 82, 84, 86 आणि 88 मार्क ज्याला असेल, तर 28/9/2022 जी शिफ्ट होती फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ, त्याच्यामध्ये फर्स्ट शिफ्टवाल्यांच्या जवळपास तुम्हाला 8 ते 9 मार्क वाढले दिसत आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, प्रत्येक शिफ्टचे जे फर्स्ट शिफ्टचे जे 8 ते 9 मार्क वाढलेले आहे, सेकंड शिफ्टचे 28 तारखेला 4 ते 5 मार्क वाढलेले आहे, थर्ड शिफ्टचे मार्क कमी झालेले आहे, 3 ते 4 मार्कांनी थर्ड शिफ्टचे मार्क कमी झालेले आहे, आणि 28 तारखेला 34 शिफ्ट ज्यांची असेल त्यांचे 8 ते 9 मार्क वाढलेले आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 80 मार्कवाल्यांचे फर्स्ट शिफ्टला 88 मार्क झालेले दिसेल, 82 वाल्यांचे 90 मार्क, 84 वाल्यांचे 92 मार्क, 86 वाल्याचे 92 मार्क आणि 88 वाल्याचे 96 मार्क तुम्हाला दिसत असेल. 28 तारखेला सेकंड शिफ्टवाल्यांचे 84 मार्क, 80 वाल्यांचे ज्याला असेल त्यांना 84 मार्क, 82 ज्याला असेल त्यांना 86 मार्क, 84 ज्याला असेल त्यांना 88 मार्क, 86 ज्याला असेल त्यांना 91 मार्क, 88 ज्याला असेल त्यांना 93 मार्क. ठीक आहे, थर्ड शिफ्टमध्ये 80 ज्याला असेल त्यांचे 3 ते 4 मार्क कमी झाले असेल, त्यांना 77, 82 वाल्यांचे 79, 84 वाल्यांचे 82, 86 वाल्यांचे 84 आणि 88 वाल्याचे 87 मार्क तुम्हाला दिसत असेल. कोणाचे 2 कमी झाले, कोणाचा 1 कमी झाला. याच्यानंतर मित्रांनो चौथ्या शिफ्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की 8 ते 9 मार्क वाढलेला आहे, 80 मार्क ज्याला असेल त्यांना 88 मार्क आहे, 82 वाल्यांना 90 मार्क, 84 वाल्यांना 92 मार्क, 86 वाल्यांना 94 मार्क आणि 88 वाल्याला 96 मार्क. 29 तारखेच्या शिफ्टचा जर विचार करा तर फर्स्ट शिफ्टमध्ये 5 ते 6 मार्क वाढलेला आहे, 80 मार्क ज्यांना असेल फर्स्ट शिफ्ट त्यांना 85, 82 ज्यांना असेल त्यांना 87, 84 ज्यांना असेल त्यांना 89, 86 ज्यांना असेल त्यांना 92 आणि 88 ज्यांना असेल त्यांना 94 मार्क तुम्हाला दिसत असेल. सेकंड शिफ्टचा जर विचार केला तर 12 ते 13 मार्क वाढलेले आहेत, 80 वाल्यांना 92 मार्क, 82 वाल्यांना 94 मार्क, 84 वाल्यांना 96 मार्क, 86 वाल्यांना 98 मार्क आणि 88 वाल्यांना 101 मार्क सुद्धा झालेलं तुम्हाला 19 तारखेच्या सेकंड शिफ्टला दिसत असेल. थर्ड शिफ्टमध्ये तुम्ही जर बघितलं तर 5-6 मार्काचा फरक पडलेला आहे दोन्ही शिफ्टला, एका 28 तारखेच्या थर्ड शिफ्टचे मार्क कमी झाले तर 29 तारखेच्या थर्ड शिफ्टचे मार्क 5 ते 6 मार्कांनी वाढले. ठीक आहे, तर याच्यामध्ये 80 वाल्यांना 85, 82 वाल्यांना 87, 84 वाल्यांना 89, 86 वाल्यांना 91 आणि 88 वाल्यांना 94 मार्क पडलेले आहेत. याच्यानंतर फोर शिफ्टचा जर विचार केला सर्वात मार्क जे जास्त वाढलेले आहेत फोर शिफ्टला 29 तारखेच्या, याच्यामध्ये 15 ते 16 मार्क विद्यार्थ्यांचे वाढले, याच्यामध्ये 80 वाल्यांना 94, 82 वाल्यांना 95, 84 वाल्यांना 97, 86 वाल्यांना 99 आणि 88 वाल्यांना 100 मार्क सुद्धा झालेले आहे. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा जर विचार केला आपण ज्यांना 90, 92, 94, 96 आणि 98 रॉ स्कोर असेल, रॉ मार्क असेल, तर त्यांचे 28 तारखेच्या शिफ्टमध्ये तुम्ही बघू शकता 90 मार्कवाल्यांना फर्स्ट शिफ्टला 98, 92 वाल्यांना 100, 94 वाल्यांना 102, 96 वाल्यांना 104 आणि 98 वाल्यांना 106 मार्क आहे. सेकंड शिफ्टचा जर विचार केला 28 तारखेच्या तर 90 वाले 95, 92 वाले 98, 94 वाले 94, 96 वाले 97 आणि 98 वाले 99 तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, याच्यानंतर चौथ्या शिफ्टचा जर विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये 98 मार्क 90 वाल्यांना, 92 मार्क 100 वाल्यांना, 92 वाल्यांना 100 मार्क, 94 वाल्यांना 101 मार्क, 96 वाल्यांना 103 मार्क आणि 98 वाल्यांना 105 मार्क. ठीक आहे, तर इथे जर तुम्ही विचार केला मित्रांनो 28/9/2022 अगोदरच्या आपण शिफ्टमध्ये बघितलेले होते ज्यांचे मार्क कमी होते त्यांचे मार्क 5 ते 6 मार्कांना कमी झाले होते थर्ड शिफ्टला, परंतु इथे 1 ते 2 मार्कात फरक किंवा फरकसुद्धा तुम्हाला इथे दिसत नसेल थर्ड शिफ्टला. ज्यांना 90च्यावरचं मार्क आहे त्यांचा फक्त अर्धा किंवा एकच मार्क कमी झालेला आहे थर्ड शिफ्टला. ठीक आहे, त्यानंतर 29 तारखेचा जर विचार केला मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही 96 मार्क, 90 वाल्यांना 96 मार्क आहे, 92 वाल्यांना 98 मार्क, 94 वाल्यांना 100, 96 वाल्यांना 102 आणि 98 वाल्यांना 104 मार्क तुम्हाला दिसत असेल. त्याच्यातच सेकंड शिफ्टचा विचार केला तर 90 वाल्याला 103, 92 वाल्याला 105, 94 वाला 107, 96 वाला 110 आणि 98 वाला 112 मार्क. ठीक आहे, नंतर थर्ड शिफ्टचा जर विचार करा तर 90 वाल्यांना 96, 92 वाल्यांना 98, 94 वाल्यांना 100, 96 वाल्यांना 102 आणि 98 वाल्यांना 104 आणि चौथ्या शिफ्टचा जर विचार केला मित्रांनो परत 12 ते 16 मार्काचा फरक तुम्हाला इथं दिसत असेल तर 90 वाल्यांना 102 मार्क, 92 वाल्यांना 104 मार्क, 94 वाला 106 मार्क, 96 वाल्यांना 107 मार्क आणि 98 वाल्यांना 109 मार्क तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे मार्क आहेत मित्रांनो. याच्यानंतर जर ज्यांना स्कोर 100, 102, 104, 106 किंवा 108 रॉ स्कोर असेल तर त्यांच्याकरता 28 तारखेला जे शिफ्ट असेल त्यामध्ये एक पहिला शिफ्टला 100 वाल्याला 108, 102 वाल्याला 110, 104 वाल्याला 111, 106 वाल्याला 113 आणि 108 वाल्याला 115 दिसत असेल. सेकंड शिफ्टचा विचार केला तर 110 वाल्याला 107, 102 वाल्याला 109, 104 वाल्याला 111, 106 वाल्यांना 114 आणि 108 वाल्यांना 116 मार्क दिसत असेल. याच्यातच थर्ड शिफ्टचा जर विचार केला आतापर्यंत आपण जेवढा पण थर्ड शिफ्ट बघितला 28 तारखेच्या त्याच्यामध्ये मार्क कमी कमी होत होते मित्रांनो कमी मार्कवाल्यांचे, परंतु इथे 100 मार्क आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मार्क वाढलेले दिसणार
स्कोअर आहे थर्ड शिफ्टमध्ये. थर्ड शिफ्टचा जर विचार केला आतापर्यंत जर स्कोअर बघितला आपण 80 पर्यंतचा तर मार्क कमी होत होते, परंतु जसा स्कोअर 100 पुढेकडे गेला रॉ स्कोअर त्याच्यानंतर मार्क वाढायला लागले. ठीक आहे, म्हणजे 100 वाला 101.90 मार्क झालेला आहे, 102 वाला 104 मार्क, 104 वाला 106 मार्क, 106 वाला 109 आणि 108 वाला 111 मार्क तुम्हाला व्हायला पाहिजे जर तुम्हाला रॉ स्कोर असेल थर्ड शिफ्टचा 28 तारखेचा तर. ठीक आहे, याच्यानंतर 34 शिफ्ट जर आपण बघितली त्यामध्ये 100 वाला 107, 102 वाला 109, 104 वाला 111, 106 वाला 113 आणि 108 वाला 114 म्हणजे त्यातसुद्धा जे 16 मार्काचा फरक होते ते 7-8 मार्काच्या फरकावर हे शिफ्ट 4th नंबरची येऊन पोहोचलेली आहे. 100 पुढे जर तुम्हाला रॉ मार्क असेल तर 29 तारखेचा जर विचार केला आपण तर मित्रांनो 100 वाल्यांना 106, 102 वाल्यांना 108, 104 वाल्यांना 110, 106 वाल्यांना 113 आणि 108 वाल्यांना 115 मार्क याच पर DVT पॅरामीटर व्हायला पाहिजे होते. याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे शिफ्ट जर विचार केला तर 100 वाल्यांना 114, 102 वाल्यांना 116, 104 वाल्यांना 119, 106 वाल्यांना 120 आणि 108 वाल्यांना 120 सुद्धा होत व्हायला हवे होते जर रॉ मार्क तुम्हाला तेवढे असेल तर. थर्ड शिफ्टचा जर विचार केला 100 वाल्यांना 107, 102 वाल्यांना 109, 104 वाल्यांना 111, 106 वाल्यांना 113 आणि 108 वाल्यांना 115 मार्क ॲज पर DVT पॅरामीटर होत आहे. याच्यानंतर 14th शिफ्टचा जर विचार केला तर 100 वाल्यांना 111, 102 वाल्यांना 113, 104 वाल्यांना 114 आणि 106 वाल्यांना 116 आणि 108 वाल्यांना 118 ॲज पर DVT पॅरामीटर मार्क व्हायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो आमच्या मार्कमध्ये काही घोळ झाला आहे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की तुम्हाला जी लिंक मी तुम्हाला देणार आहे ज्या मित्रांनी मला हा डाटा दिलेला आहे त्यांचा हा ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपवरती तुम्ही तुमची समस्या शेअर करू शकता. ठीक आहे, याच्यानंतर शिफ्ट टायमिंग जो होता मित्रांनो शिफ्टचा टायमिंग होता 9 ते 10 सकाळी, नंतर शिफ्ट 2चा टायमिंग होता 11:30 ते 12:30 सकाळी, नंतर शिफ्ट 3चा टायमिंग होता 2 ते 3 दुपारी आणि शिफ्ट 4चा टायमिंग होता 4:30 ते 5:30 सायंकाळी. ठीक आहे, तर अशा प्रकारचा शिफ्टचा टायमिंग होता मित्रांनो. आता DVT पॅरामीटर आपण बघूया. DVT पॅरामीटर बघून झाल्यानंतर एक दोन कॅल्क्युलेशन तुमच्यासमोर करून दाखवतो, त्याच्यानुसार जर तुमच्या रॉ स्कोअरचे मार्क कन्वर्ट झालेले नसेल तर मग तुम्ही जे आहे ते ग्रुपशी जोडू शकता. ठीक आहे, बाकी आता तुम्हाला सांगतो मी पुढच्या जे आहे ते म्हणजे DVT पॅरामीटर बघूया आपण. तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता DVT पोस्ट रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाईजमेंट नंबर 1/2022 क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 पोस्ट नॉर्मलायझेशन पॅरामीटर पर CBT 1. ठीक आहे, तर DVT पॅरामीटर आहे, कोणताही आकडा जो आहे तो अंदाजित घेतलेला नाही आहे, रिअर आकडा आहे आणि सर्व जो आहे डाटा सत्य डाटा आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो डेट ऑफ शिफ्ट 1 पहिल्या नंबरचा कॉलम आहे, दुसऱ्या नंबरचा कॉलम आहे टोटल मार्क्स म्हणजे सर्व शिफ्टच्या जे काउंट केलेले सगळे विद्यार्थ्यांचे मार्क आहे, टोटल कॅन्डिडेट्स काउंट किती कॅन्डिडेटने जे दिले आहे पेपर एका शिफ्टला त्या शिफ्टचा कॅन्डिडेटचा आकडा आहे, नंतर ॲव्हरेज मार्क किती आहे ते सर्व येत आहे याच्यामध्ये, नंतर स्टँडर्ड डेविएशननुसार 15.48, नंतर पॅरामीटर आहे. ठीक आहे, 0.1% कॅन्डिडेट काउंट शिफ्टवाईज 7, नंतर आहे ओवरऑल ॲव्हरेज किती येत आहे, नंतर ओवरऑल स्टँडर्ड किती आहे, ओवरऑल टॉपर काउंट किती आहे, ओवरऑल ॲव्हरेज ऑफ टॉपर्स किती आहे, नाही नंतर आहे ॲव्हरेज ऑफ टॉपर शिफ्टवाईज. ठीक आहे, तर असा DVT डाटा आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 28 तारखेची फर्स्ट शिफ्ट जे आहे ते फर्स्ट शिफ्टमध्ये टोटल मार्क जे आहे मित्रांनो ते आहे 423,244. ठीक आहे, 423,244 जे मार्क आहे शिफ्ट 1 28 तारखेचा आहे, याच्यामध्ये टोटल कॅन्डिडेट जे होते ते 6153 कॅन्डिडेटनी पेपर दिलेले होते, ॲव्हरेज जर काढला त्यांचा तर 68.78 ॲव्हरेज येत आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडनुसार जो येत आहे पॅरामीटर त्या 15.48 मार्काचा फरक. ठीक आहे, 0.1% जर आपण बघितलं तर कॅन्डिडेट काउंट शिफ्टवाईज तर 7 येत आहे, नंतर ॲव्हरेज जर काढला यांचा तर ओवरऑल ॲव्हरेज येत आहे 69. ठीक आहे, याच्यानंतर ओवरऑल स्टँडर्ड येत आहे स्टँडर्ड डेव्हिएशन येत आहे 16.49, नंतर ओवरऑल टॉपर काउंट जर केलं तर 51 येत आहे, ओवरऑल ॲव्हरेज ऑफ टॉपर्स 110.39 आणि ॲव्हरेज ऑफ टॉपर्स शिफ्टवाईज 109.71. ठीक आहे, DVT डाटा आहे मित्रांनो. नंतर शिफ्ट टूचा जर विचार केला 28 तारखेचा तर याच्यामध्ये 459,502 मार्क येत आहे, टोटल जे काउंट कॅन्डिडेट काउंट झाले आहे ते 6,490 झाले आहे, ॲव्हरेज ज्याचा आहे 70.80 चा,
स्टँडर्ड डेविएशन आहे 16.27, 0.1% कॅन्डिडेट काउंट आहे 7, नंतर आहे ओव्हरऑल ॲव्हरेज 69, नंतर आहे ओव्हरऑल स्टँडर्ड डेविएशन जर बघितलं 16.49, ओव्हरऑल टॉपर काउंट आहे 51 आणि ओव्हरऑल ॲव्हरेज ऑफ टॉपर्स आहे 110.39, म्हणजे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चा सेम आहे, ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही जर बघितलं 28 तारखेची थर्ड शिफ्ट 489,776 मार्क झालेले आहेत. मुलं जे होते ते 6,429 मुलांनी त्या शिफ्टला पेपर दिलेला थर्ड शिफ्टला. याच्यामधला जर ॲव्हरेज काढला तर 76.18 येत आहे आणि स्टँडर्ड डेविएशननुसार 16.26, 0.1% कॅन्डिडेट काउंट केलं तर 7, नंतर ओव्हरऑल ॲव्हरेज 69, ओव्हरऑल स्टँडर्ड डेविएशन 16.49, नंतर टॉपर जे आहे टॉपर काउंट 51, 110.39 जे आहे ओव्हरऑल ॲव्हरेज टॉपरचं येत आहे आणि 112.85 ॲव्हरेज ऑफ टॉपर शिफ्ट वाईज येत आहे, ठीक आहे. नंतर तुम्ही चौथ्या शिफ्टचा जर बघितलं तर 455,034 आणि याच्यामध्ये कॅन्डिडेटनी पेपर दिला 6,618, 68.75 ॲव्हरेज येत आहे मित्रांनो. स्टँडर्ड डेविएशन आहे 15.33 आणि नंतर बाकीचं जे आहे 0.1% कॅन्डिडेट 7, 69 जो ओव्हरऑल ॲव्हरेज येत आहे, नंतर 69 मार्काचा ओव्हरऑल ॲव्हरेज येत आहे. स्टँडर्ड डेविएशननुसार ओव्हरऑल ॲव्हरेज आहे मित्रांनो 16.49, 51 टॉपर आहे, 110 ओव्हरऑल ॲव्हरेज टॉपर 110 मार्काचा आहे आणि 110 मार्काचा सुद्धा तुम्हाला याच्यात दिसत. तर अशा प्रकारचा हा डाटा आहे मित्रांनो डीबीटीने दिलेला. याच्यानंतर 29 तारखेची जर फर्स्ट शिफ्ट बघितली आपण तर याच्यामध्ये 414,234 मार्क मुलांचे होत आहे. टोटल 6,026 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे. बाकीचा जो डाटा आहे तुम्ही इथे वाचू शकता. नंतर 29 तारखेचा जो पेपर आहे मित्रांनो याच्यामध्ये 423,720 6,348 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जर विचार केला आपण तर ॲव्हरेज मार्क 66.74 होत आहे, 13.74 जो स्टँडर्ड डेविएशन येत आहे आणि बाकी 0.1% जर कॅन्डिडेटचे 7 कॅन्डिडेट काउंट केलं तर 69 याचा पण ओव्हरऑल ॲव्हरेज येत आहे 16.491 आणि 51, 110, 102, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे शिफ्ट 2 आहे. शिफ्ट 3 जर विचार केला तर 430,546 मार्क येत आहे, 6,144 जे आहे ते टोटल कॅन्डिडेट काउंट आहे. याच्यानंतर ॲव्हरेजचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये 69.73, 17.03 स्टँडर्ड डेविएशननुसार येत आहे आणि 0.1 जे आहे 7 आहे, ठीक आहे. 0.1 कॅन्डिडेट काउंट शिफ्ट वाईज 7 आहे, ठीक आहे. याच्यानंतर 29 तारखेचा जर विचार केला मित्रांनो शिफ्ट 4 तर 387,042,636 विद्यार्थ्यांनी इथे पेपर दिलेला आहे. 62.06 इथे ॲव्हरेज येत आहे, 16.40 इथे स्टँडर्ड डेविएशननुसार निघत आहे. याच्यानंतर 0.1 कॅन्डिडेट काउंट शिफ्ट वाईज केलं तर 7 येत आहे, ठीक आहे. बाकी असा डाटा आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून त्याच्यामुळे जे आहे आता मुलांचे रॉ स्कोर कसे का वाढले ते आता एक फॉर्म्युलाच्या द्वारे आपण समजून घेणार आहोत. हा जो डीबीटीने दिलेला डाटा आहे तो डाटा म्हणजे हा डाटा जो आहे तो किती शिफ्टला किती विद्यार्थी होते आणि कोणत्या शिफ्टचा ॲव्हरेज किती निघला आहे ह्या सर्वच्या माध्यमातून तुम्ही आता तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करू शकता. जो डाटा आहे तुमच्यापर्यंत ऑलरेडी प्रोव्हाइड झालेला आहे, ठीक आहे. तर आता याच्यानंतर जे पॅरामीटर डीबीटीने दिलेलं आहे ते रिअल पॅरामीटर आहे, याच्यानुसार तुम्ही तुमचे मार्क काउंट करू शकता. चला बघूया आता पुढे एक फॉर्म्युला फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण तो मार्क रॉ मार्काचे आपले नॉर्मलायझेशन कसं केलं जाते ते आपण फॉर्म्युल्याच्या मार्फत एका सूत्राच्या मार्फत आणि एका उदाहरणाच्या मार्फत समजूया. तर मित्रांनो आता डीबीटीने दिलेले पॅरामीटर्स आपण बघितले आहे. तुम्हाला 60 मार्कापासून तर 110 मार्कापर्यंत सर्व जे पॅरामीटरनुसार मी तुम्हाला व्हॅल्यूसुद्धा सांगितले, तुमच्या मार्काचे कसं नॉर्मलायझेशन होते, मार्क किती असेल तर तुम्हाला किती यायला पाहिजे. आता ते फॉर्म्युलाच्या माध्यमातून तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता. फॉर्म्युला मी तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही सांगितलेला आहे. मराठीतला फॉर्म्युला तुम्हाला कळत असेल तर मराठीतला फॉर्म्युलानुसार मार्क काढा. मी एक रॉ मार्क घेऊन आपण इथे बघणार आहोत की नेमकं कसं नॉर्मलायझेशन केलं जाते, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो फॉर्म्युला तुमच्यासमोर आहे आणि याच्यामध्ये एक्झाम डेट जी दिली आहे मित्रांनो एक्झाम डेट 28/9/2022 सर्व रिअल डाटा आहे. फक्त रॉ मार्क जे तुम्हाला घ्यायचे असेल ज्या शिफ्टचे मार्क घ्यायचे असेल ते मार्क टाकून तुम्हाला इथे काढायचं आहे, ठीक आहे. 28/9/2022 शिफ्ट आहे, टाईम आहे 2 ते 3 PM, थर्ड शिफ्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो 110.39 मार्क जे आहे ते रॉ मार्क आहे, त्याच्यानुसार आपल्याला आता सर्व याच्यामध्ये टाकून काढायचा. फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सांगितलं तर टॉप 0.1% उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्टची मायनस एकूण सरासरी सर्व शिफ्टची भागीला टॉप 1% उमेदवार 0.1% उमेदवारांची सरासरी शिफ्ट 1 मायनस एकूण सरासरी शिफ्ट 1, ठीक आहे. म्हणजे ज्या शिफ्टचे तुम्हाला मार्क काढायचे असेल त्या शिफ्टचा तुम्हाला तिथे नंबर टाकून घ्यायचा, त्या शिफ्टचा तुम्हाला
हाफ रेस्ट टाकून घ्यायचा आहे. कौन्स बंद करायचा आहे. नंतर दुसऱ्या कौन्सात गुणीला आहे उमेदवाराला मिळालेले गुण रॉ मार्क मायनस सर्व उमेदवारांची सरासरी शिफ्ट वन, म्हणजे जे शिफ्ट असेल ते शिफ्ट टाकून घ्या. प्लस आहे सर्व उमेदवारांची सरासरी, सर्व उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्टची. ठीक आहे, तर हा आपला फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं की जी डेट आहे 28/9/2022 आहे, टाईम 2 ते 3 PM आहे. थर्ड शिफ्टचा पेपर आहे, रॉ मार्क जे आहे ते 110.39 आहे. ठीक आहे, नंतर 2 नंबरला बघू शकता मित्रांनो तुम्ही, 2 नंबरला ज्या सर्व किमती आपण त्या सर्व काढून घेतलेल्या आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या सर्व किमती कशाप्रकारे काढल्या जाते त्या सर्व तुम्हाला फॉर्म्युल्यामार्फत समजणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला जे याच्यामध्ये दिसत असेल फॉर्म्युल्यातल्या किमती कॉमन फॉर ऑल शिफ्ट वगैरे, तर ऑल शिफ्टला काय कॉमन आहे ते सगळे मार्क आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. याच्यानंतर प्रत्येक जे आहे ते याच्यानुसार तुम्हाला इथे काढलेलं दिसणार आहे. म्हणजे एम जी टी काय, तर 110 रॉ मार्क जे आहे ते 110 घेतलेले आहे आपण. नंतर M9Q काय आहे ते तुम्हाला मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. त्या मंगाच्याच्यात मंगाशी आपण जो फॉर्म्युला बघितला त्या फॉर्म्युल्याच्या खाली तुम्हाला सर्व दिसतच असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या किमती तुम्ही भरू शकता तुमच्या याच्यामध्ये. आता याच्या प्रकारे तुम्ही इथं बघू शकता उदाहरणानुसार कशाप्रकारे त्याच्यात किमती टाकलेल्या आहे. त्या किमती टाकून तुम्हाला सगळं जे आहे ते बसवून घ्यायचं आहे. ठीक आहे, ह्या जर आपल्याला काढलं तुमच्या सगळ्या डाटा डिव्हिटीने दिलेला आहे, पॅरामीटर डिव्हिटीने दिलं आहे, ते पॅरामीटर सगळे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सूत्रामध्ये किमती बसवून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता सूत्र काय म्हणते आपलं, तर बघा टॉप 0.1% विद उमेदवारांची सरासरी कोणती आहे, तर 110.39. ठीक आहे, तर हा जे आहे ते टॉप 0.1% उमेदवारांची सरासरी आहे. ठीक आहे, नंतर मायनस आहे मित्रांनो याला एकूण सरासरी सर्व शिफ्टची, तर एकूण सरासरी जे मार्क असेल त्या सर्व शिफ्टची सरासरी याला मायनस करायची आहे. नंतर तुम्हाला भागेला दिसत असेल मित्रांनो टॉप 0.1% उमेदवारांची सरासरी ज्या शिफ्ट, म्हणजे थर्ड शिफ्टचा आपण काढत आहोत, आता थर्ड शिफ्टचा टाकूया. ठीक आहे, तर टॉप 0.1% उमेदवारांची सरासरी जी आहे ती 112.89 आहे. थर्ड शिफ्टचे मार्क काढायचे, थर्ड टाकायचं, ज्या शिफ्टचे मार्क तुम्हाला काढायचे आहे त्याचे. नंतर एकूण सरासरी थर्ड शिफ्टची, तर थर्ड शिफ्टची एकूण सरासरी त्याच्यातून तुम्हाला मायनस करून घ्यायचे आहे. ठीक आहे, नंतर कौन्समध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो उमेदवारांना मिळालेले गुण ते टाकून घ्यायचे तुम्हाला, आणि नंतर जे आहे ते मायनस करायचे सर्व उमेदवारांची सरासरी त्या शिफ्टमधनं. ठीक आहे, तर याच्यानंतर प्लस आहे मित्रांनो सर्व उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्ट ऑल शिफ्टची जे सर्व उमेदवारांची सरासरी ते त्याच्यामध्ये प्लस करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर विचार केला आपण मित्रांनो, तर 82.15 मार्क जे निघत आहे नॉर्मलायझेशन स्कोर ॲज पर पॅरामीटर गिवन बाय डीव्हीटी. ठीक आहे, तर 82.15 मार्काचा नॉर्मलायझेशन स्कोर दिसत आहे. ठीक आहे, टॉप 0.1% उमेदवारांची सरासरी जी होती ती 110.39 आपण घेतली होती. तुम्ही तर बघू शकता 110.39. आणि जे रॉ मार्क आहे मित्रांनो, रॉ मार्क, तर रॉ मार्क जे होते ते आपण रॉ मार्काचा जे डाटा होता तो 84 मार्क, रॉ मार्क 84 मार्कून काढलेला आहे. तर 84 रॉ मार्क ज्याला असेल त्यांना 82.15 जे आहे तो स्कोर यायला पाहिजे. ठीक आहे, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की हे 110 रॉ मार्क आहे, तर 110 रॉ मार्क नाही आहे मित्रांनो, 110 जे मार्क आहे ते 110 मार्क म्हणजे टॉप 0.1% उमेदवारांची सरासरी आहे. कोणत्या शिफ्टची, तर थर्ड शिफ्टची. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा डाटा कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, बाकी तुम्हाला मी सांगितलंच आहे, तुम्हाला ह्या डाटा कॅल्क्युलेट तुमच्या मार्क कॅल्क्युलेट केल्यानुसार जर वाटत असेल की फार प्रमाणात आमचे मार्क जर जे DBTने दिलेला आहे पॅरामीटर दिले आहे त्याच्यापेक्षासुद्धा कमी झालेले आहे, तर मार्क वाढले असेल तर कोणीच ऑब्जेक्शन घेणार नाही मित्रांनो, परंतु मार्क जर कमी झाले असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेणार असणार. तर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर तुम्हाला एक लिंक देतो, ज्या विद्यार्थ्याने मला हा डाटा प्रोव्हाइड केला त्या विद्यार्थ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला काही मदत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मागू शकता. त्यांनी एक ग्रुप बनवला आहे टेलिग्रामवरती, त्या टेलिग्रामची ती लिंक आहे. ठीक आहे, तर त्याचं त्या विद्यार्थ्याचं नाव तर मी तुम्हाला ते सांगणार नाही, कारण की त्यांची मी परमिशन घेतलेली नाही नाव सांगण्याकरता, परंतु फार सुंदर अशी मेहनत करून त्यांनी हा डाटा गोळा केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा डाटा आहे मित्रांनो, तुम्हाला एक्झाम्पल समजलेच असेल. फक्त लक्षात असू द्या की जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये किमती व्यवस्थित बसायला हव्या. ठीक आहे, आता आपण जे काढलं आहे रॉ मार्क 84 वाल्याचा, जर रॉ मार्कचा आपण थर्ड शिफ्टचा जर याचा काढला, थर्ड शिफ्टचे जे मार्क तुम्हाला माहितीच आहे कमी झालेले आहे 2 ते 3 मार्क कोण्या शिफ्टचे थर्ड शिफ्टचे कमी झालेले आहे, त्याच्यानुसार 82.15 ज्याला 84 रॉ मार्क असेल त्याचे 82.15 फॉर्म्युल्यानुसार निघत आहे, DBTच्या पॅरामीटरनुसार निघत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. बाकी लवकरात लवकर भरती तुमची कम्प्लीट हो हीच आशा आहे, आणि ज्यांना कोणाला
कालच्या डेटची. आता मी कालच्या डेटबद्दल तर तुम्हाला सांगितलं आहे, डिप्लोमावरच्या डिग्री केसमध्ये आता कोर्ट डायरेक्ट जे देणार आहे तो निकाल देणार आहे. तो निकाल सोमवारपर्यंत यांना सबमिशन द्यायचा, सबमिशन दिल्यानंतर कोर्ट लवकरात लवकर निकाल देणार आहे. याच्यानंतर भरती प्रक्रिया जी आहे ती फास्ट होईल. आता निकाल कोणाच्या बाजूने लागते हे कोणीही सांगू शकत नाही, ते कोर्टच सांगू शकणार आहे. ठीक आहे, बाकी काही तुम्हाला माहिती लागली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला माहीतच आहे, टेलिग्रामची लिंक तुम्हाला चॅनलद्वारा दिली जाईल, माझ्या चॅनलचीसुद्धा आणि त्यांच्या चॅनलचीसुद्धा. तर तुम्हाला व्हिडिओ थोडा लंबा वाटत असेल मित्रांनो, परंतु फार डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवत असल्यामुळे लांब झालेला. आणखी काही डिटेल इन्फॉर्मेशन आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी केले जात आहे आणि पुढेसुद्धा केले जात आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. Yeah.